श्री स्वामी समर्थ, स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो। उमराच्या पानाचा उपाय असा करा की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण तर होतीलच, तसेच अडकलेले कामे देखील पूर्ण होतील। चला तर व्हिडिओ बघूया। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। सनातन धर्मात वृक्षांचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे। हिंदू धर्मात पिंपळ, तुळशी, वड, शमी यांसारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे। असे मानले जाते की वनस्पतींमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात। या झाडांपैकी एक झाड आहे उंबराचे, त्यालाच आपण औदुंबर असेही म्हणतो। विष्णूने नरसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबराच्या झाडावर बसून केला। त्याच्याशी झालेल्या लढाईत नरसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली, त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले। लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नरसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह हा थांबला। तसेच या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे। कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात। असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीत शुक्रग्रह बलवान होतो। यासोबतच पैशांशी संबंधित समस्या देखील दूर होतात। वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐशोआरामाचा ग्रह मानला जातो। असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर यांची कधीही कमतरता नसते, पण ज्यांच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य, आर्थिक समस्या आणि तंगीही कायम राहते। उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनात समिधा म्हणून अर्पण करतात। ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत उंबराच्या काठ्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यास मदत होते। दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते। शक्य असल्यास रोज नाहीतर दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालावे, 11 प्रदक्षिणा घालाव्यात। या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा। घरात नक्कीच तुमच्या सुखशांती लाभे। ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमव्यवहारात अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्लपक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातील कुंडीमध्ये टाका। तसेच रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन नामस्मरण करा। महिनाभरात तुम्हाला मन स्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येईल, मात्र त्यात सातत्य हे महत्त्वाचे आहे। उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो, दुपारच्या वेळी थंड सावली मिळते। आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याचे सांगितले आहे। चला तर बघूया उंबराच्या पानांचा उपयोग करून आपली इच्छापूर्ती कशी होईल, तसेच अडकलेली कामे देखील मार्गी लागतील। तुम्ही एक उंबराचे पान तोडून आणायचे आहे, तसेच उंबराची एक काडी पण तोडून घरी आणायची आहे। उंबराचे पान हे स्वच्छ करावे, तसेच उंबराचे पानांचा देठ हा देवाकडे असावा। एका वाटीमध्ये दूध घ्या, तसेच थोडीशी हळद घ्या। थोडीशी हळद आणि दूध एका वाटीमध्ये मिक्स करा आणि हे मिक्स करताना उंबराच्या काडीने मिक्स करा। तुम्ही रोज देवपूजा करतात तशीच तुम्हाला देवपूजा करायची आहे। तुमची जी पण इच्छा आहे ती तुम्ही स्वामी महाराजांपुढे बोलून दाखवायची आहे, तसेच तुम्ही दत्त महाराजांसमोर देखील ती इच्छा बोलू शकता। त्यानंतर आपण स्वच्छ धुतलेले पान घ्यायचे आहे। उंबराचे पान घेतल्यानंतर तुम्ही जे हळद आणि दूध मिक्स केलं होतं ती वाटी घ्यायची आहे, तसेच उंबराची काडी देखील घ्यायची आहे। आपण उंबराच्या काडीने उंबराच्या पानावरती आपली इच्छा लिहायची आहे। जर तुमच्यावरती खूप कर्ज असेल आणि कर्ज संपतच नसेल तर अशा वेळेस तुम्ही उंबराच्या पानावरती कर्ज असे लिहा आणि मनात इच्छा देखील बोला, त्यामुळे तुमची इच्छा ही पूर्ण होईल। तसेच तुम्हाला मूलबाळ होत नसेल तर तुम्ही ती पण इच्छा लिहू शकता।
किंवा अनेकांचे लग्न देखील जमत नाही। तसेच भरपूर काही गोष्टी असतात, भरपूर प्रॉब्लेम्स असतात, तुम्ही ती कोणतीही एक इच्छा उंबराच्या पानावर लिहा, बघा तुमची इच्छा ही पूर्ण होईल। पण एक लक्षात ठेवा, उंबराचे पान हे हातात ठेवायचे आहे आणि तुम्हाला स्वामीनामाचा जप करायचा। तसेच तुम्ही अगोदर इच्छा बोलावी आणि मग स्वामी समर्थ मंत्राचा एक माळी जप करावा। तसेच तुम्ही दत्तप्रभूंचा देखील जप करू शकता, त्यामुळे तुमचे सर्व प्रश्न सुटतील। धन, कर्ज, पैसा हे सर्व प्रॉब्लेम्स तुमचे सुटतील। तुमची इच्छा लिहून झाल्यावरती हे उंबराचं पान तुम्हाला दिवसभर देवघरातच ठेवायचं आहे। पण एक लक्षात ठेवा की उंबराच्या पानाचा देठ हा देवांकडेच असावा। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। तुमच्या घरामध्ये एखादे लाल रंगाचे वस्त्र असेल तर तुम्ही ते घ्या, नवीन वस्त्र असावे शक्यतो, नाहीतर तुम्ही दुकानातून एक लाल रंगाचे वस्त्र घेऊन या। वास्तुशास्त्रामध्ये लाल रंगाला खूप महत्त्व आहे। हा रंग अग्नी आणि मंगळग्रहाचा देखील रंग आहे। हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे। लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे। देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो। मां लक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते। रामभक्त हनुमानाला देखील लाल व सेंदुरी रंग प्रिय आहे। याच कारणामुळे भक्त हनुमानाला सेंदूर अर्पित करतात। माँ दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो। लाल रंगासह केशरी देखील सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे। तसेच कोणत्याही शुभ कार्यामध्ये लाल रंग हा वापरला जातो, त्यामुळे तुम्ही लाल रंगाचेच वस्त्र आणा। तुम्ही उंबराचे पान त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधा। हा दिवस दुसरा असेल, त्यामुळे तुम्ही या दुसऱ्या दिवशी पण स्वामी महाराजांचे नामस्मरण करा। तसेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करा। तुम्ही एक माळी जप देखील या दिवशी करू शकता। तसेच श्री दत्तात्रय प्रभूंचं देखील नामस्मरण तुम्ही करा। तुम्ही लाल रंगाच्या कपड्यामध्ये जे पान बांधलेले आहे त्याला जास्त पण गाठी देऊ नका, किंवा वस्त्र उलटे करून पण गाठी देऊ नका। अगोदर वस्त्र खाली ठेवा, मग त्याच्यावरती पान ठेवा आणि मग व्यवस्थित अशी गाठ मारा। त्यानंतर हे लाल रंगाचे कापड तुम्ही अगोदर जेथून पण उंबराचे पान आणले होते तुम्ही तिथे जा आणि उंबराच्या झाडाखाली बसल्यानंतर तुम्ही अगोदर देवाचे नामस्मरण करा, पाया पडा आणि तसेच तुमची इच्छा देखील बोलून दाखवा। त्यानंतर तुम्ही उंबराच्या झाडाच्या मुळाशी एक छोटासा खड्डा घ्या आणि त्यामध्ये तुम्ही हे लाल वस्त्र टाका। हे लाल वस्त्र टाकल्यानंतर त्याच्यावरती माती टाका। पण हे करण्याअगोदर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुम्ही उंबराच्या झाडापाशी बसल्यावर तुम्ही तिथे एक दिवा लावा। दिवा शक्यतो गावठी गाईच्या तुपाचाच दिवा लावा। तसेच तुम्ही तिथे गेल्यावरती उंबराच्या झाडाची 11 वेळा प्रदक्षिणा देखील घाला, त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा तर पूर्ण होतीलच, पण तुमचे मन एकदम प्रसन्न आणि शांत देखील होईल। तुम्ही हे एकदा करून बघा आणि हे करताना शक्यतो तुम्ही सकाळीच केले तर अति उत्तम राहील। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।